मांगूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. मांगूर तालुका निप्पाणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100वी जयंती उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी सचिन मधाळे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आला. तर कुमार बन्ने मातंग समाजाचे अध्यक्ष संजय भोरे, उपाध्यक्ष प्रकाश हेगडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी कुमार बन्ने, विशाल सुतार, पवन पाटील, मल्लाप्पा चौगुले, विजय भोरे, तानाजी कांबळे, प्रभाकर भोरे, अतुल कांबळे, केरबा भोसले, गजानन माळगे, सिकंदर मधाळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. समाज बळकट करा आणि खरोखर शाळा न शिकलेले व्यक्ती आज इथपर्यंत परदेशात सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि देशात सुद्धा त्यांनी नाव लौकिक केलेलं अण्णाभाऊ साठेंना परत एकदा आम्ही विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपली युवा पोराचा संघर्ष कशाला करायला, बघा कुठं तरी ट्रॅक बदलून चालल्या, संघर्ष कुठं केला पाहिजे, कुठल्या पद्धतीने केला पाहिजे. खरोखर शिक्षणामध्ये संघर्ष करा, एकमेकाला सहकार्य करायचा संघर्ष केला पाहिजे. कुठंतरी एक आपण ट्रॅक बदलत चाललो की थांबून आणि ह्या पद्धतीने हे करायला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षण महात्मा ज्योतिराव फुले यांनी खरोखर शिक्षणाचे दुराप सुरुवातीपासून स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे असं या महान पुरुषांना अनेकदा मी अभिनंदन करून. यावेळी सुमित गायकवाड, अभिजित भोरे, सचिन मधाळे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत राजू गायकवाड तर प्रस्ताविक अक्षय भोरे यांनी केले. या कार्यक्रमास प्रवीण भोरे, सेक्रेटरी विनोद भोरे, चंद्रकांत हेगडे, सुकुमार कांबळे, राजू गायकवाड, उत्तम गायकवाड, मंगेश भोरे, सौरभ हेगडे, सुनील भोरे, अमित गायकवाड, विशाल गायकवाड, मनोज भोरे, शंकर सरनाईक, सोमनाथ भोरे, बाबासो भोरे, बजरंग गायकवाड यांच्यासह मातंग समाज व दलित समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.